सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। भारत माता की जय, वंदे मातरम। माळूजेचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंचायत समिती गंगापूर, पतंजली योग समिती, ग्रामपंचायत कार्यालय माळूज आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र माळूज येथे मोफत भव्य योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे शिबिर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात आले। त्यात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन जोडले गेले होते। एकूण जवळपास 5,000 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला। सकाळी 6 ते 8 या वेळेस शिबिर झाल्यानंतर प्रत्यक्ष उपस्थितीत सर्व शिबिरार्थीसह वृक्षारोपणाचा सुरुवात करण्यात आली। त्यात जैवविविधता समितीच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड, गटविकास अधिकारी विजय परदेशी, बाळूचे सरपंच सईदा नवी पठाण, उपसरपंच योगेश आरगडे, वृक्षमित्र पोपट रसाळ, लक्ष्मण देशमुख, सुरेंद्र तांबड, सतीश अग्रवाल, अमोल शिंदे, अशोक हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य नदीम झुंबरवाला, सचिन काकडे, सर्जेराव बोंड, अमजद पटेल, काकासाहेब चापे पाटील आदींसह विविध सामाजिक संघटना, निसर्गप्रेमी मित्र यांनी सहभाग नोंदवला होता। त्यावेळी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देऊन वृक्ष लागवडीची शपथ घेण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते श्री अविनाश गायकवाड यांनी योग शिक्षक म्हणून मुलाचं मार्गदर्शन केलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गायकवाड, मंगलसिंग राजपूत, सिराज पटेल, शेख बाबूलाल, मिथुन चव्हाण, डॉक्टर उमेश गंगवाल, संदेश सोनी, ग्रामविकास अधिकारी एस सी लव्हाळे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, स्टाफ आणि ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाचा उत्साह बघून अनेकांनी समाधान व्यक्त केले। तसेच हा उपक्रम अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने विविध कंपन्या, संस्था, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ग्रामोदय प्रकल्पास अधिक सहकार्य करण्याचं आश्वासन दिले।